स्टॉकिंगचे फुलं बनवायचे आहेत. त्याचं प्रोसिजर पाकळ्या बनवायच्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये दिलं होतं, ते परत थोडंसं रिपीट करते. पाकळ्या बनवून घ्यायचं आहे. आता आपण लाल रंगाचं फूल बनवणार आहे. त्यासाठी 5 पाकळ्या बनवून घेतले. 5 पाकळ्यांना बोटाने थोडंसं ओढून मध्ये जरासं प्रेस करून एक पाकळीचा आकार देत आहे मी. सेम आकार आपल्याला फुलाप्रमाणे कोणताही आकार देऊ शकतो आहे आपण. फुलांचा आकार, पानाचा आकार, ते तार असा असतो आहे की तुम्ही जसं खेचणार, जसं ओढणार तसं ते वाकत असते. त्या हिशोबाने पाकळ्यांना आकार देऊन घ्या. त्यानंतर हे पराग आहे जे आपण त्याच्या फुलाच्या मध्ये वापरणार आहोत. कलरप्रमाणे, रंगाप्रमाणे आपल्याला कोणता कलरचा पराग द्यायचा आहे ते आपल्या आपण ठरवायचं आहे. तार, जाड तार म्हणलं मी मगाशी, तर जाड ताराला समोर पराग लावून घ्यायचं आहे. थोडंसं वाकवून त्याला घट्ट बांधून त्यानंतर पाकळ्या लावायला चालू करणार आहे आपण. पाकळ्या ओळीनं लावत जायचं, एक झाले की एक, एक झाले की एक. नसलं तर एकाचा अर्ध्यातून दुसरी पाकळी चालू करायचं आहे लावायला. सगळ्या पाकळ्या बांधून झाल्या की पूर्ण सगळ्या कापडाला खालच्या आणि तारेला धरून घट्ट धाग्याने बांधायचं आहे. त्यानंतर उरलेला जास्तीचा कापड कट करून काढायचं आहे आणि पाकळ्या खाली ओढून घ्यायचं आहेत. फूल बनवायचं आहे का पाकळी बनवायचं आहे किंवा कळी बनवायचं आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याला थोडंसं ताणून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं. त्यानंतर ग्रीन कलरचं टेप लावायचं आहे की देठासारखं दाखवायचं आहे त्याला. ते टेप असं असतो आहे, त्याला एका बाजूला गम असतो आहे, चिकट असतो आहे, त्यामुळं ते चिकटत जाते. हा झाला फूल तयार.